आज दिल्लीचे नेते स्वतः इथं आलेले होते. दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील. जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर तोही मग आमच्या लेवलवर येईल, पण जवळपास सगळ्या चर्चा हे राज्यपातळीवर केल्या जातात. हे बघा, आमची पण तयारी आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायसाठी आम्ही विभागनी आहे, आम्ही पण जबाबदाऱ्या देतो आहे. आज रात्री संध्याकाळी 8 वाजता आमची मीटिंग आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल, जशाला तसं उत्तर दिलं जाईल. वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल, कारण की हा महाराष्ट्र काँग्रेस विचारांनी मोठा झालेला आहे. या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजून राज्य विकणाऱ्यांनी मोठा महाराष्ट्र केला नाही, त्यामुळे आम्ही चुकीचं निगेटिव्ह फिक्स करत नाही. कॅगनी म्हटलेलं आहे, सीएजीचा रिपोर्ट आहे, 8 लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं, 50,000 कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे. आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला 50,000 कोटी रुपयातले किती पैसे मिळाले, कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्या, सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार. कॅग मी तोच तर प्रश्न विचारलेला आहे. आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतोय की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत. हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर, आज जन्माला येणाऱ्या बाळावर 70,000 रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेलं आहे, त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना. तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं, 9 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे. कॅगचा 8 लाखाचा तर आता परवाच्या बजेटमध्ये त्यांनी ज्या सप्लिमेंटरी बजेट मांडलेलं आहे त्याचा पूर्ण 94,000 कोटीचे तर त्यांनी पुरवणी मागण्या मागितलेल्या आहे. 20,000 कोटीचं त्यांचं डिफिसिट बजेट आहे, तर 1 लाखाचं तर हेच झालं. आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये 8 लाख कोटी आहे, मग 9 लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे. यांनी कुठे केलेला खर्च आहे, कुठल्या समाजावर केलेला आहे, कुठल्या व्यवस्थेवर केलेला आहे, कर्मचाऱ्याचे पद खाली आहेत, मग याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना. कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे, त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे. अनिल अंबानीचं कर्ज तुम्ही आत्ता माफ केलं 1,700 कोटीचं, तो काय जावळ आहे तुमचा. आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्याचं कर्ज माफ नाही करतायत, त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. निरेट तर तुम्ही चुकीचं फिक्स करतात. शेतकरी मेला तरी त्यांना काळजी नाही, रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची करून ठेवली, तरुणांची करून ठेवली, गरिबांची करून ठेवली, महागाई इतकी वाढली. आणि हे सरकार सांगतात, केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्यांनी महागाई कमी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. यांचं सरकार आहे केंद्रामध्ये, 2 टोनी इंजिनवालं, हे म्हणतात ना डबल इंजिन, एकाचं तोंड एकीकडे एकाचं तोंड एकीकडे, जनतेचा बेहाल. आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह, जे आहे ते वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू. आणि आम्ही पूर्ण जनतेपर्यंत, आपल्याला लक्षात असेल की आपल्या राज्यामध्ये सारथी बाल्टी महाज्योती संस्थांचं PhDचा जो इश्यू आहे, त्याला 2 वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही, फेलोशिप दिलेली नाही. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की PhD करून का दिवे लावणार आहे, म्हणजे तरुणांच्या जखमावर मीठ सोडताय. कोण म्हणाला आहे, आम्ही म्हणालो. PhDचा इश्यू जेव्हा निघाला कशाला पैसे द्यायचे, हे कोणी म्हणाले, महापुरुषाचा अपमान कोणी केला. याच सरकारच्या अजूनही अर्धा डझन मंत्री आहेत या सरकारमध्ये. म्हणून आम्ही कुठलाही चुकीचा निगेटिव्ह लोकांमध्ये जाणार नाही, आम्ही मांडणार नाही. वस्तुस्थिती मांडू, यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या, आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू. लबाळाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही,
हे लबाळ लोक आहेत. लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने यांना पटकनी दिली, हे घाबरले आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही म्हणून या पद्धतीच्या लोकप्रिय घोषणा करून यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पण हा सक्सेस होणार नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी सुज्ञ आहे. आतापर्यंत 10 वर्ष महागाईमध्ये त्यांचं घरं, त्यांची चूल बंद करण्याचं काम या लोकांनी केलं, त्यांच्या मुलाबाळाला उपाशी ठेवण्याचं काम केलं. आज थोडंसं काही देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतोय असं म्हणायला हे चाललेले आहेत. भावांना काही योजना चालू करतात आहेत, काही फरक पडणार नाही. त्याचा फायदा जनता सुद्धा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे.